उद्या भेटलं म्हणजे ते काय, मी कशाकरता भेटलो आणि किती वाजता भेटलो आणि किती वाजता बाहेर पडलो, आजच नाही. अदानी अनेकदा पवारसाहेबांना भेटत असतात, त्यांची काही ओळख आहे, काही त्यांचा अडचण असेल, काही प्रश्न असतील. जरी हिडनबर्गचा प्रश्न निघालेला असला तरी देखील त्यांचे अनेक राज्यामध्ये एक मिनिट काय झालं, मधल्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक कार्यक्रम महाराष्ट्र सदनाला घेतलेला होता आणि तो घेतला असताना ह्या सरकारकडनं चूक अशी झाली की त्या कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुल्यांचे पुतळे, तिथं अर्ध पुतळे उभे केलेले होते, ते बाजूला सारले होते. आणि नंतर कार्यक्रम झाल्यानंतर ज्यावेळेस मीडियाने हे दाखवायला सुरुवात केली की बाबा तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयंती साजरी करता, ठीक आहे, तो कोणाची जयंती साजरी करायची तो सरकारचा अधिकार आहे, परंतु ती साजरी करत असताना सावित्रीबाई फुल्यांचा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हलवायचं काहीच कारण नव्हतं. आणि त्याच्यातून निषेध वगैरे झाले, आंदोलनं झाली, वेगवेगळ्यांच्या मागण्या तिथं आल्या. आणि हे सरकार असल्यापासून सातत्याने महापुरुषांच्याबद्दल बेताल वक्तव्य कसं केलं जातं आहे, ह्यांचे वाचाळवीर कसं बोलतायत, मोठी मोठी लोकंदेखील स्टेटमेंट कसं सातत्याने करतायत, आणि त्याच्यात ती भर पडली. ती भर पडल्यानंतर वास्तविक ह्यांचं पूर्वी पण सरकार होतं, देवेंद्रजीच मुख्यमंत्री होते. माझ्याच बारामतीमध्ये येऊन ते विरोधी पक्षाचे नेते असताना सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटला मी आरक्षण देणार, 5 वर्ष त्यांनी दिलं नाही. आणि मग काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यातनं वेगळा काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न, लोकांचे लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तशा प्रकारे ह्यावेळेस हीच वेळ का त्यांनी निवडली, मग मागं सुरुवातीला का नाही केलं, ह्याबद्दल पण शंका घ्यायला जागा आहे. आणि असं काही कुठं झालेलं नव्हतं, मोठं आंदोलन पेटलं आहे, प्रचंड मागणी वगैरे नाही नाही. असं तिथल्या माझ्या माहितीप्रमाणे रोहित पवारांनी काहीतरी मागणी केलेली होती, कारण रोहित पवारांनी त्याची स्वागत केलं, मी पडळकरांनी केली होती. रोहितने रोहितचंही स्टेटमेंट बघितलं, तो म्हणला की आमची पण मागणी होती, ठीक आहे तो. परंतु ह्या महापुरुषांची नावं महत्त्वाच्या ठिकाणी दिली पाहिजे त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही, कारण त्यांचं सतत स्मरण व्हावं, सतत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर राहावा. परंतु ते करत असताना त्याच्यात राजकारण आणू नये, त्याच्यातनं कुठल्या तरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, राजकारण डोळ्यासमोर ठेवून, स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून स्वार्थीपणाने ह्या गोष्टी करू नये, एवढीच माफ. काय अदानी मला एक कळत नाही हो, उद्याच्याला राज्याचे मुख्यमंत्री कुणीही असले तरी काही असे प्रश्न असतात की मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटावंच लागतं. मी पण अनेकदा मुख्यमंत्र्यांना वेळ मागतो, जाऊन भेटतो. मी अनेकदा उपमुख्यमंत्र्यांना वेळ मागतो, भेटतो. आम्ही ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होतो, उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस पण इतर विरोधी पक्षाचे लोक यायचे, भेटायचे. ह्याच्यात काही फार लगेच चर्चा मीडियामध्ये खमंग चर्चा करण्याचं काही कारण नाही, त्याला जास्त तुम्ही महत्त्व पण देऊ नका. अनेकदा पवारसाहेब देखील राजकीय जीवनामध्ये काम करत असताना त्यांना महाराष्ट्रातला वेगवेगळा घटक हा भेटत असतो, शेतकरी भेटत असतात, वेगवेगळ्यांना ज्यांना आपल्या अडचणी वाटतात, समस्या वाटतात, ते राज्याच्या प्रमुखांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बाबासाहेबांना जर सांगितलं तर साहेब ते पोहोचवण्याचं काम करतील, असे काही प्रश्न असू शकतील. त्याच्यात काही उद्या भेटलं म्हणजे ते काय, मी कशाकरता भेटलो आणि किती वाजता भेटलो आणि किती वाजता बाहेर पडलो आणि कुठला मुद्दा काढला. आम्ही मागे उपमुख्यमंत्री असताना, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना, आमचे काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण साहेब असताना आम्हाला काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्याकरता पंतप्रधानांनाही भेटावं लागलं होतं. आम्ही गेलो होतो, भेटलो होतो, पंतप्रधानांनी वेळ दिलेली होती. जेव्हा असं काही मनात आणू नका. आणि अडानी पण अनेकदा, आजच नाही, अडानी अनेकदा पवारसाहेबांना भेटत असतात, त्यांची काही ओळख आहे, काही त्यांचा अडचण असेल, काही प्रश्न असतील, काही गोष्ट मांडायची असेल, किंवा मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाची जी कमिटी होती त्यांनी दिलेल्या निकालाच्या बद्दल काही मला माहीत नाही त्याच्याबद्दल, परंतु
वेगवेगळे उद्योगपती वेगवेगळी गुंतवणूक वेगवेगळ्या राज्यामध्ये करत असतात. गौतम अडाणी देखील जरी हिडनबर्गचा प्रश्न निघालेला असला तरी देखील त्यांचे अनेक राज्यामध्ये गुंतवणूक चालू आहे. आपल्या राज्यामध्ये देखील त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहे. हे आता कोणत्या कारणाकरता भेटले मला काही माहिती नाही, कारण मी काल संध्याकाळी मुंबईवरून पुण्याला. दादा महाराष्ट्रामध्ये बिहार आणि